10,000 रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी महिलेवर अहमदनगर एसीबीने कारवाई केली आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर वृषाली सूर्यवंशी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकली आहे. महिला उपकेंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यास 10,000 लाच मागितली होती. यातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस असून त्यांचा ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला आणि प्रोत्साहन भत्ता तसेच ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी तक्रारदार यांनी लोकसेविका यांची 2 महिन्यांपूर्वी भेट घेत विचारणा केली असता त्यांनी तुला मिळणाऱ्या रकमेच्या निम्मी रक्कम द्यावी लागेल असं सांगितलं. त्यानंतर मागील 1 महिन्यापूर्वी तक्रारदार या पुन्हा आरोपी लोकसेविका यांना भेटल्या असता त्यांनी आता काहीतरी रक्कम दे तरच मी तुझे बिलासंबंधी पुढील प्रोसेस करेल असं सांगितलं. दरम्यान तक्रारदाराने नाईलाज जवळ असलेले 4,500 रुपये आरोपीला दिले. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2023 रोजी तक्रारदार यांनी पुन्हा आरोपी लोकसेविका यांची भेट घेत त्या बिलाची विचारणा केली असता पुन्हा बिलाची निम्मी रकमेची मागणी करण्यात आली आणि तडजोड अंती 10,000 रुपये तरी द्यावेच लागतील असं सांगण्यात आलं. मात्र यावेळी तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तर पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी लोकसेविका डॉक्टर वृषाली सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून प्राथमिक आरोग्य केंद्र बारागाव नांदूर येथे लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेविका यांनी त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 10,000 लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय. काल दिनांक 6 तारखेला माझे मित्र यांचे भाषे राजेश नगरे हे राहुरी तालुक्यामध्ये जे उंबरे गाव आहे त्या उंबऱ्यामध्ये शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे शिपाई म्हणून काम करतात. तर त्या उंबरे येथे गैरसमजुतीमधून किंवा संशय घेऊन विनाकारण त्या ठिकाणचे पीएससीचे जे मेन डॉक्टर आहेत अविनाश जाधव ज्यांचा अवैधरित्या राहुरी शहरामध्ये देखील जाधव डॉक्टर जाधव हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल आहे तर या व्यक्तीने कुठलंही कारण नसताना केवळ संशयामुळं त्यांनी तसंच त्या ठिकाणच्या त्या उमरे पीएससीच्या 2 कर्मचाऱ्यांनी त्यात एक महिलेचा देखील समावेश आहे या सर्वांनी राजेशला जवळजवळ सकाळी 12 ते रात्री 7 ते 7:30 वाजेपर्यंत त्याला त्यांनी त्या आरोग्य केंद्रामध्ये अक्षरशः कोंडून ठेवलं होतं. आणि त्याचं कारण म्हणजे का तुझ्या मोबाईलमध्ये काहीतरी संशयास्पद आहे किंवा तुझ्या तू जे काही इथं काय धंदे चालतात किंवा हे लोक व्यवस्थित वेळेवर येत नाहीत हा जो जाधव डॉक्टर आहे याचं स्वतःचं क्लिनिक असल्यामुळं या ठिकाणी जे पेशंट बाळंतपणासाठी येतात त्या उमरे पीएससीला तो त्याच्या जे राहुरी शहरामध्ये हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांना बोलवतो. म्हणजे याची कुणकुण यावं लागली होती परंतु हे सोडून स्वतःचे काळे धंदे सोडून तो राजेशला त्रास देत होता. तर या संदर्भात ज्यावेळेस राजेशने माझ्याशी संपर्क साधला तर आम्ही आज सन्माननीय एस पी साहेब अहमदनगर ओला साहेब यांची पण गाठ घेतली या विषयावर. त्यानंतर आज आम्ही रात्री उशिरापर्यंत साधारण आम्ही 4 वाजता आलोय तर आता 10:30 वाजलेत आतापर्यंत उशिरापर्यंत पूर्ण शहानिशा करून ऍडिशनल डीवायएसपी यांनी येऊन देखील या गोष्टीची शहानिशा केली. त्या डॉक्टरांचं आणि ते जे काही 4 जण आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय यांचं पण क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. यातून मग जाणवलं की त्यांनी राजेशला जवळजवळ 7 तास कोंडून ठेवलं आणि राजेशला मारहाण देखील धक्काबुक्की देखील केली. त्यानुसार त्यांच्यावरती राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन 341, 323, 506, 427 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्यामुळे मी या शासकीय सेवेचा तसेच पोलीस अधीक्षक साहेब राकेश ओला साहेब यांचा आणि राहुरी पोलीस स्टेशनचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 राहुरी अहमदनगर.